असतो सद्गमय तमसो ज्योतिर्गमय मृत्योर्मा गमय ॐ शान्ति शान्ति शान्तिः प्रियबन्धुभगिनी नमस्कारः नारद भक्तिसूत्र या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे यापूर्वी आपण चार व्याख्यानं बघितलेली आहेत मागच्या व्याख्यानामध्ये नारद दोषींनी आपल्याला वेगवेगळ्या व्याख्या सांगितलेल्या आहेत जे व्यासाने काय व्याख्या केलेली आहे गर्गनी काय व्याख्या केलेली आहे शांडिल्यमुनी काय म्हणतात ह्या वेगवेगळ्या व्याख्या आपण मागच्या क्लासमध्ये बघितलेल्या आहेत आज नारद स्वतः त्यांची व्याख्या देतात आणि ती व्याख्या परिपूर्ण आहे तर ती व्याख्या आहे नारदस्तु तदर्पित अखिल आचारता तद्विस्मरणे परमव्याकुलता इति तर इथे नारद ऋषे काय म्हणतात तद अर्पित अखिल आचारता म्हणजे आपण दररोज जे काही करतो काया वाचा मनाद्वारे जे काही कर्म आपण करतो ते सगळं भगवंताला समर्पित करायचं त्या बघा इथे आध्यात्मिक काम आणि भौतिक काम असा विभाग केलेला नाही आहे कुठेही वेगळं केलेलं नाही आपण जे काही करतो मग इथे भौतिक काम करतो संसाराचं काम करतो की देवाचं काम करतो इथे कुठेही भेद नाही तुम्ही जे काही काम करत असाल ते काम भगवंताला अर्पण करा म्हणजेच काय तुमचा अहंकार सोडून करा तुम्ही कोणत्याही मार्गाने जा भक्तिमार्ग असो ज्ञानमार्ग असो कोणताही मार्ग असो इथे आपल्याला आपल्या अहंकाराचा त्याग करावा लागतो भगवंता मी तुझा दास आहे जसा हनुमंताचा भाव होता ते मी तुझा दास आहे मी जे काही करतो ते तुझंच काम आहे हा भाव आपल्याला मनामध्ये रुजवावा लागेल की हा संसार भगवंताचा आहे तो चालवतो आहे आणि आपण जे काही काम करतो ते भगवंताचंच आहे भगवंतानेच आपल्याला दिलेला आहे भगवंताच्या चरणी समर्पित करायचं आहे जेव्हा आपण भगवंताच्या चरणी समर्पित करतो तेव्हा आपला इगो राहत नाही मी एवढं केलं मी तेवढं केलं हा युगो आपला राहत नाही म्हणून गीतेमध्ये भगवंत म्हणतात की तुम्ही जे काही करत असाल ते मला अर्पण करा यत्करोशी यद नासी यज्जुहोसी ददासी योंत्य तत्ुषव मदर्पणाम बघा गीतेमध्ये भगवंताने स्पष्ट सांगितलं आहे योशी तुम्ही जे काही करता यदशनासी तुम्ही जे काही भोजन करता यज्जुहोसी जो काही तुम्ही होम करता यज्ञ करता पूजा करता येत तपश्य तपश्या शिकवून या आणि जे काही तुम्ही तपस्या करता जप ध्यान प्रार्थना जे काही साधना करता ते सगळंच्या सगळं माझ्या चरणी समर्पित करा म्हणजे भगवंताच्या चरणी सगळं समर्पित करायचं आहे म्हणजेच जे काही आपण करतो त्यामध्ये सुद्धा आपला हा भाव पाहिजे की मी भगवंताचं काम करत आहे म्हणजे काय होईल नेहमी आपल्याला भगवंताचं स्मरण राहील भगवंताचं स्मरण राहणं फार महत्त्वाचं आहे मी करतो माझं काम आहे मला करायचं आहे मी केलंच पाहिजे हे जे आपण म्हणतो ते अज्ञानामुळे म्हणतो जर भगवंताची इच्छा असेल तरच आपण करू शकू आपल्या इच्छेने काही होत नाही तेव्हा इथे आपण करायचं स्वामीजींनी एवढं कार्य केलं पण सगळंच्या सगळं त्यांनी भगवान श्री रामकृष्णाच्या चरणी समर्पित केलं म्हणे भगवान श्री रामकृष्णांनीच माझ्याकडून हे कार्य करून घेतलं जे काही मी चांगलं केलं असेल ते सगळं त्यांचं आहे आणि जे काही वाईट घडलं असेल माझ्या हातून ते सगळं माझं आहे म्हणजे एवढी विनम्रता होती जी सर्वच्या सर्व, सर्व भगवंताच्या चरणी समर्पित करायला पाहिजे मी केलं म्हटलं की आपला इगो येतोच मी एवढं कार्य केलं मी महान आहे हा मीच तर आपल्या आध्यात्मिक जीवनाचं मुख्य बंधन आहे हा आपण त्याला कच्चा मी म्हणतो अंध्रईप इगो भगवान श्री रामकृष्ण म्हणाले की तो इगो अहंकार जात नाही राहू दे आल्याला भगवंताचा दास होऊन राहू द्या मी भगवंताचा दास आहे मी भगवंताचं कार्य करतो आहे तो जे माझ्याकडून करून करुं घेईल ते मी करेल तेव्हा हा भाव नेहमी आपण मनामध्ये बाळगला पाहिजे इव्हन अर्जुन जेव्हा कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर आहे तेव्हा भगवान त्याला म्हणतात की तू युद्ध कर तुला युद्ध करावंच लागेल तस्मात सर्वेशु कालेषु माम अनुस्मर युद्धच पण माझं स्मरण करून युद्ध कर युद्ध म्हणजे काय संसारामध्ये आपण युद्धच करतो संघ संसारामध्ये आपण संघर्षच करतो किती संघर्ष जीवनामध्ये असतो तेव्हा ह्या जीवनामधल्या संघर्षामध्येच तर संग्राम आहे म्हणजेच तर युद्ध आहे तेव्हा तुम्ही संसाराची सगळी कामं करा पण सगळी कामं करताना भगवंताचं स्मरण असू द्या हे भगवंताचं कार्य आहे हा भाव त्यामागे असू द्या असं भगवान अर्जुनाला सांगतात की तू युद्ध कर पण माझं स्मरण करून युद्ध कर जर कामामध्ये सुद्धा भगवंताचं स्मरण राहिलं तर आपल्या मनामध्ये तो इगो येत नाही आणि याची अनेक उदाहरणं आहेत नाराज मुं तदर्पित अखिल आचारता आणि तद्विस्मरणे परमे व्याकुलता इतिच्या जर भगवंताचं विस्मरण झालं जर आपण भगवंताला विसरलो काम करता करता भगवंताला विसरलो तर आपल्या मनामध्ये व्याकुलता निर्माण झाली पाहिजे की अरे मी भगवंताला कसं विसरलो आपल्याला पश्चाताप झाला पाहिजे की मी भगवंताला विसरूनच गेलो आतापर्यंत मी हे सगळं माझंच काम समजायचो म्हणजे इथे हा मी कधीही येता कामा नाही याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे ब्रदर लॉरेन्स ब्रदर लॉरेन्स फ्रान्समध्ये होते आणि लहानपणामध्ये खूप कठोर जीवन होतं त्यांचं कारण त्यांना आर्मीमध्ये भरती व्हावं लागलं युद्ध करावं लागलं खूप कष्टमय दुःखमय जीवन होतं शेवटी त्यांना युद्धामध्ये इजा झाली त्यांच्या पायाला दुखापत झाली म्हणून त्यांना मिलिट्रीमधून काढून टाकण्यात आलं त्यानंतर ते एका मोनॅस्टीमध्ये गेले पॅरिसला एक मोनॅस्टी होती सन्यास आश्रम होता तिथे गेले आता त्यांना काही जास्त शिक्षण नव्हतं आणि जास्त कार्य पण करू शकत नव्हते कारण पायाचा प्रॉब्लेम होता त्यामुळे त्यांना किचनमध्ये ठेवण्यात आलं ते आचारी झाले आता त्या मोनॅस्टमध्ये आचार्याचं काम करतात पण आचार्याचं काम करत असतानासुद्धा सतत भगवंताचं स्मरण करतात त्यांचं एक पुस्तक आहे द प्रॅक्टिस ऑफ द प्रेझेन्स ऑफ गॉड हे पुस्तक आहे त्यांनी जे काही पत्र पाठवले त्यांनी जे काही लिहून ठेवलं ते नंतर छापण्यात आले तर बघा ते काय म्हणतात बघा आय वर्षे प्रेम द ऑफनेस्ट ऑफ आय

भगवंताचं स्मरण ठेवायचो माझं मन नेहमी भगवंतावर ठेवायचो भगवंताला सतत प्रार्थना करायचो आणि भगवंताशीच बोलायचो बघा भगवंताशिवाय दुसरा विचार कोणताही मनामध्ये येऊ दिला नाही आणि फक्त प्रार्थनेच्या वेळेस नाही तर प्रत्येक मिनिटाला प्रत्येक क्षणाला आणि जेव्हा जेव्हा माझं ते मन भगवंताला सोडून जात असं तेव्हा त्या मनाला पुन्हा मी घेऊन येत असे परत म्हणजे बघा शक्य आहे की नाही कारण ते स्वयंपाक करताना म्हणायचे की भगवंता हे सगळं मी तुझ्यासाठी करत आहे आपणही असं करू शकतो हे घर भगवंताचं आहे गृहप्रवेश करण्याआधी सत्यनारायणाची पूजा केलेली आहे हे तुझं घर आहे तुझ्या घरामध्ये आम्ही राहतो आहे म्हणजे जे काही काम तुम्ही करता ते काम भगवंताचं आहे असं समजा आणि काम करतानासुद्धा असं नेहमी मनात ठेवा की ईश्वर तुमच्याकडे बघत आहे तुम्ही जेव्हा काम करता तर असं बघा की ईश्वर तुमच्याकडे बघत आहे सर्व बाजूनी त्यामुळे तुम्ही कामात चूक करणार नाही आणि चूक झाली तर लगेच भगवंताला माफी मागा जर काही चुकलं असेल तुमच्या बॉसची काळजी करू नका तुमचा बॉस भगवंत आहे भगवंताला माफी मागा की देवा माझ्या हातून ही चूक झालेली आहे हे तुला मला अर्पण करायचं आहे पण अशा प्रकारे अर् तुला मी कसं अर्पण करणार चांगल्या गोष्टी तुला अर्पण केल्या पाहिजे म्हणजे प्रत्येक कामामध्ये हे भगवंताचं काम आहे आणि हे, हे आपल्याला भगवंताला समर्पण करायचं आहे जी गोष्ट भगवंताला समर्पण करायची असते ती गोष्ट आपण नेहमीच चांगल्या प्रकारची देतो तुम्हाला जर भगवंताला फळं द्यायची असेल तुम्ही सडले कुचके फळं देत नाही तुम्ही चांगले चांगले निवडून फळंच भगवंताला देत असता तेव्हा जेव्हा प्रत्येक कार्यच भगवंताला अर्पण करायचं आहे मग त्या कार्याचा दर्जा कसा असला पाहिजे त्या कामाचा दर्जा कसा असला पाहिजे भगवंताच्या चरणी समर्पित करायचं आहे प्रसन्न भगवंताला करायचं आहे बॉसला नाही तर हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे म्हणून स्वामी विवेकानंद म्हणतात की वर्क इज वर्षी म्हणजे तुम्ही जे, जे काही काम करता तीच भगवंताची पूजा आहे तुम्ही तुमच्या ऑफिसलाच तुम्ही मंदिर समजा ना भगवंत काही फक्त मंदिरामध्ये आहे असं नाही आपलं आध्यात्मिक जीवन फक्त जेव्हा आपण मंदिरात जातो तेवढ्यापुरतं मर्यादित राहू नये स्वामीजी म्हणायचे बेटर टू बी बॉर्न इन द टेम्पल बट नॉट टू डाय देअर चर्चमध्ये किंवा मंदिरामध्ये आपण आध्यात्मिक जीवनाची सुरुवात करू शकतो पण शेवटपर्यंत आपल्याला काही तिथेच पडून राहायचं नाही तो भगवंत सगळीकडे आहे सर्वत्र आहे तेव्हा आपण ह्या भावनेनं काम केलं पाहिजे नेहमी भगवंताचं स्मरण ठेवून काम केलं पाहिजे भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की तुमच्या दाताला जरी कुठे पेन होत असेल दुखत असेल तुम्ही सगळी कामं करता पण तुमचं मन मात्र त्या दुखण्यावर असते म्हणजे बघा मन दुखण्यावर आहे पण सगळी कामं सुरू आहे सगळी कामं सुरू आहे पण भगवंताचं स्मरण चिंतन सुरू आहे बघा जनाबाई ती नाम्याची दासी म्हणून त्यांच्या घरी काम करायची सगळी कामं करायची दळण्या काढण्यापासून सगळी कामं करायची पण एक क्षणसुद्धा ती विठ्ठलाला विसरली नाही एक क्षणसुद्धा भगवंताला विसरली नाही कितीतरी उदाहरण आहे सगळी कामं करूनसुद्धा ते भगवंताला नेहमी स्मरणात ठेवू शकले मग आता हे सगळे करू शकले आपण का करू शकत नाही आपल्याला काही कामं सोडून द्यायची नाही जी काही संसाराची कामं आहे ती आपल्याला करायचीच आहे ती सगळी संसाराची कामं करूनसुद्धा आपल्याला भगवंताचं स्मरण करायचं आहे भगवंताला दिवसभर लक्षात ठेवायचं आहे फक्त सकाळी संध्याकाळी दोन वेळा जप केला असं नाही तर नेहमीच आपल्या मनामध्ये भगवंताचं स्मरण चिंतन सुरू पाहिजे भगवान श्री श्रीरामकृष्ण एक सुंदर गोष्ट सांगायची आता विष्णू म्हणाले नारदाला ने नारदा माझा सर्वश्रेष्ठ भक्त पृथ्वीवरती आहे म्हणे नारद म्हणे तो काय माझ्यापेक्षाही श्रेष्ठ आहे का म्हणे मी तर म्हणे सतत तुमचं नाव घेत असतो माझ्यापेक्षा श्रेष्ठ कुणी असू शकत नाही ज्ञान म्हणे तुझ्यापेक्षाही श्रेष्ठ आहे मग मला सांगा म्हणे कुठे आहे तेव्हा भगवंताने सांगितलं की अमुक अमुक गावामध्ये एक शेतकरी आहे आणि तो माझा सर्वश्रेष्ठ भक्त आहे नारदाला वाटलं की आपण त्याची परीक्षा घेतली पाहिजे गेले नारद त्या गावामध्ये शेतकऱ्याच्या घरी गेले अरे म्हणे मला तुझ्या घरी तीन दिवस राहायचं आहे मला ठेवशील का म्हणजे ठीक आहे राहा आता नारद त्याच्या घरी राहू लागले आणि बघू लागले हा काय करतो हो। तो सकाळी उठल्याबरोबर भगवंताचं स्मरण करायचा आणि म्हणायचा की भगवंता आता मी तुझ्या कामावर जात आहे तुझ्या कामासाठी जात आहे असं म्हणून तो शेतावर जायचा शेतामध्ये काम करायचा पुन्हा दुपारी जेवणाच्या वेळेस म्हणायचं की भगवंता मी आता काम केलेलं आहे आता मला भूक लागलेली आहे जेवण करून पुन्हा तुमचं काम मी सुरू करेल पुन्हा भगवंताला प्रार्थना करायच्या पुन्हा काम सुरू करायचा संध्याकाळी आल्यानंतर पुन्हा झोपते वेळी भगवंता आज मी तुझं काम चांगल्या प्रकारे पार पाडलेलं आहे असं म्हणून भगवंताला प्रार्थना करायच्या त्याचं स्मरण करायचा आणि मग झोपायचा नारदाने बघितलं तीन दिवस हे असाच करतो आहे नारद म्हणले अरे कसला भक्त दिवसातून फक्त तीनदा तर देवाचं नाव घेतो आणि मी तर सतत देवाचं नाव घेतो तेव्हा नारद परत गेले आणि भगवंताला सांगितलं म्हणे काय म्हणे तुमचा भक्त एवढा मोठा भक्त म्हणाली तुम्ही मी बघितलं म्हणे तीन दिवस फक्त दिवसातून तीन वेळा तुमचं नाव घेतो म्हणे मग तुमची कधी आठवणही करत नाही म्हणे ठीक आहे ठीक आहे म्हणे मी तुला एक काम देतो म्हणे सांगा म्हणे ही दुधाची वाटी घे आणि हा मोठा हॉल आहे ना म्हणे त्या हॉलला तू तीन चक्कर मारून ये तीन प्रदक्षिणा कर आणि त्या वाटीमधलं दूध एक थेंबसुद्धा सांडणार नाही याची काळजी घे बस एवढंच छोटंसं काम कर म्हणे आता नारदाने ती दुधाने भरलेली वाटी घेतली निघाला एक चक्कर मारला दुसरा चक्कर मारला तिसरा चक्कर मारला एकही थेंब खाली पडू दिला नाही नारदाला खूप आनंद झाला म्हणे बघा एक एकसुद्धा थेंब खाली पडू दिला नाही म्हणे तेव्हा भगवान म्हणाले की नारदा तू हे तीन चक्कर मारून इथे आलास किती वेळा माझं स्मरण केलं सांग बरं तुमचं स्मरण कशाला करू म्हणे तुमचंच काम तुम्ही सांगितलं मला काम करा नाही पण तो शेतकरी माझं काम करूनही तीन वेळा तरी स्मरण करतो तो दिवसभर काम करतो आणि तू फक्त पंधरा मिनटं काम केलं तर या पंधरा मिनटामध्ये तू किती वेळा माझं स्मरण केलं सांग बरं नाही म्हणे मला तुमचं स्मरण झालंच नाही मग बघितलं म्हणे तुझं सगळं लक्ष त्या दुधावर होतं म्हणे पण माझ्याकडे तुझं लक्ष नव्हतं तो, तो शेतकरी एवढं काम करतो कमीत कमी तीन वेळा तरी माझं स्मरण करतो पण तू तर एक वेळ माझं स्मरण करू शकला नाही मग कोण श्रेष्ठ आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य हेच की संसाराची कामं करूनसुद्धा भगवंताचं नेहमी स्मरण ठेवणं शक्य आहे तशी आपल्याला सवय लावावी लागेल तसा अभ्यास करावा लागेल आपोआप होणार नाही म्हणजे मनामध्ये हा भाव रुजवावा लागेल तेव्हा कुठे आपला अहंकार हळूहळू कमी होईल मी नाही तूच माझं काम नाही तुझंच तुझ्यासाठीच मी काम करतो हे सगळं जग विश्वब्रह्मांड तुझंच आहे तूच सगळ्याचा मालक आहे तुझ्याशिवाय जगामध्ये कोणीही नाही तेव्हा जे काही मी करतो ते तुला सगळं समर्पण यत्करोशी यदशनासी यज्ज्युशी ददासी यत तपस्यसे कौंत्य तत्कुरुष मदर्पणाम तू जे काही दान करतो जे काही पुण्य करतो जे काही कर्म करतो जे काही तपस्या करतो जे काही आहार घेतो भोजन करतो ते सगळ्याच्या सगळं माझ्या चरणी समर्पण कर इथे हीच व्याख्या नारदाने दिलेली आहे की संसाराची सगळी कामं करा आणि ती करावीच लागणार आहे काम न करता आपण राहू शकत नाही नाही कश्चित क्षणमपी जातो तिष्ठत्य अकर्मकृत कर्म केल्याशिवाय आपला एक क्षणसुद्धा जाऊ शकत नाही श्वासोश्वाससुद्धा कर्मच आहे जोपर्यंत शरीर जिवंत आहे तोपर्यंत कर्म करणं भागच आहे कर्म तर करावंच लागेल पण कर्मामागचा दृष्टिकोन बदलला पाहिजे हे माझं आणि माझ्यासाठी करतो आहे हा भाव न ठेवता हे सगळं भगवंताचं हा संसार भगवंताचा माझं कुटुंब भगवंताचं हे सगळं काम भगवंताचं आणि मी जे काही करतो तेसुद्धा भगवंतासाठीच करतो हा भाव जर मनामध्ये पक्का झाला तर मग भगवंताचा विसर पडला नाही आणि विसर जर पडला तर आपल्याला दुःख झालं पाहिजे समजा आपण नियमितपणे जप करत असू ध्यान करत असू काही कारणामुळे आपण करू शकलो नाही तर आपल्याला वाईट वाटलं पाहिजे की अरे आज मी माझी साधना करू शकलो नाही किंवा आज मी भगवंताचं कार्य करू शकलो नाही आपल्याला वाईट वाटायला पाहिजे तर समजायचं की आपली प्रगती होत आहे म्हणजे आपण आता खरोखर भगवंतासाठी करत आहोत नाहीतर नाही केलं नाही केलं काय बिघडते असा भाव येऊ नये म्हणजे मनामध्ये व्याकुळता निर्माण झाली पाहिजे भगवंताचा विसर पडल्याबरोबर मनामध्ये व्याकुळता निर्माण झाली पाहिजे ती आहे खरी खरी भक्ती सगळी कर्म भगवंताला समर्पित करा मत कर्मकृत भगवंत की माझ्यासाठी कर्म कर मत परमो जे मलाच तू भगवंत मानून कर्म कर तर हे भगवंताने गीतेमध्ये पण आपल्याला सांगितलं आहे की माझेच कर्म करा माझ्यासाठीच करा मलाच जीवनाचं ध्येय करा तर हे सगळं आपल्याला सांगितलेलं आहे गीतेमध्ये सांगितलेलं आहे इतर शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे आणि इथे नारद ऋषी तेच आपल्याला पुन्हा सांगतात की तुम्हाला कर्म करावीच लागणार आहे तर कर्माचं फळ सगळं भगवंताच्या चरणी समर्पित करा आणि कर्म करता करता सुद्धा मध्ये मध्ये भगवंताचं स्मरण करा भगवंताला प्रार्थना करा हे लक्षात ठेवा की भगवंत बघत आहेत तो सर्वत्र आहे आणि तो तुमच्या कामावर लक्ष ठेवून आहे जर तुमची चूक झाली तर भगवंताला माफी मागा की देवा माझ्या तुझ्या कामामध्ये मी चूक केली याबद्दल मला माफ कर आणि कार्य संपल्यावर सगळ्याच्या सगळ्या भगवंताच्या चरणी समर्पण करा जसं आपण जप केल्यावर प्रार्थना केल्यावर व्याख्यान झाल्यावर भगवंताला समर्पित समर्पित करतो श्री रामकृष्णार्पण म्हणतो कृष्णार्पणमस्तु म्हणतो तसे प्रत्येक कर्मच भगवंताला आपल्याला समर्पित करायचं आहे कारण त्याचंच आहे आणि त्यालाच द्यायचं आहे आपण इथे काहीही नाही ही एक भगवंताने आपल्याला दिलेली संधी आहे मनुष्यजन्म म्हणजे संधी आहे की या जन्मामध्ये भगवंतासाठी कार्य करण्याची आपल्याला संधी मिळते एवढं हे आपलं सौभाग्य आहे की मनुष्यजन्मामध्येच ही संधी उपलब्ध होते आणि भगवंताने त्यासाठी आपली निवड केलेली आहे तेव्हा आपण जर साधक असू जर आपल्याला आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करून घ्यायची असेल तर हा दृष्टिकोन आपल्याला डेव्हलप करावा लागेल त्याशिवाय आपली प्रगती होऊ शकत नाही दिवसातून दोन वेळा कसं तरी जपध्यान केलं त्यामध्ये पण लक्ष नाही त्यामध्ये पण मन नाही आणि बाकी दिवसभर भगवंताला विसरूनच आपण राहिलो तर आपला अहंकार वाढल्याशिवाय राहणार नाही आपल्याला वाटेल की मीच करतो आहे आणि मीच आहे आपल्या खूप मोठ्या मोठ्या योजना राहील आपल्या योजना कितीही मोठ्या असू द्या शेवटी भगवंतच ठरवणार आहे मॅन प्रपोजेस गॉड डिस्पोजेस आपण कितीतरी मोठमोठी स्वप्न बघतो पण सगळीच काही आपले स्वप्न यशस्वी होत नाही ज्या स्वप्नामध्ये आपल्याला यश मिळते ते भगवंताच्या कृपेमुळे भगवंताच्या इच्छेमुळे ते आपल्या इच्छेमुळे नाही म्हणून मी केलं आणि मला यश मिळालं हा अहंकार आपण सोडून दिला पाहिजे म्हणजेच जेव्हा आपण आपला अहंकार सोडतो तेव्हा आपली प्रगती होते म्हणून इथे म्हटलं आहे की सतत भगवंताचं स्मरण ठेवा आणि जर त्याचा विसर पडला तर तुम्हाला वाईट वाटू द्या तुमचं मन व्याकुळ होऊ द्या की अरे आज माझा दिवस निघून गेला भगवंताचं स्मरणच झालं नाही भगवान श्री रामकृष्ण दिवसभर साधना करायचे पूजा करायचे प्रार्थना करायचे आणि संध्याकाळी गंगेच्या किनारी जाऊन म्हणायचे की आई आजचाच एक दिवससुद्धा माझ्या जीवनामधला निघून गेला अजूनही तुझं दर्शन झालं नाही ही, ही आहे व्याकुळता भगवान श्रीरामकृष्णाने दाखवून दिले की कशा प्रकारची व्याकुळता मनामध्ये पाहिजे बिना व्याकुळतेशिवाय भगवानला होऊ शकत नाही आपण नुसतं यंत्रवत करत राहिलो पण जर ही व्याकुळता नसेल विरह नसेल जर आपल्याला वाईट वाटत नसेल की अरे एक दिवस गेला अजूनही भगवंताचा लाभ झाला नाही जर याबद्दल वाईट वाटत नसेल तर समजायचं की आपली साधना म्हणजे खूप हळूहळू होत आहे शिथिल आली आहे शिथिलता आली आहे कुठेतरी साधनेमध्ये अशा प्रकारची साधना करून बनत बनत बन जाई श्रीरामकृष्णलाही बिलकुल आवडत नव्हतं नाही आजच झालं पाहिजे आजच भगवंताला बघितलं पाहिजे नाही होय हळूहळू होत होता होऊन जाईल असा भाव ठाकुरांना मुळीच आवडत नव्हता तेव्हा अशा प्रकारे व्याख्या दिलेली आहे नारद ऋषींनी नारद असतू तदरपिता अखिल आचारता तद्विस्मरणे परमव्याकुलता इतिच असते व मेवम अस्तेव मेवम अस्ते एवम अस्ति अस्थिएव एवम म्हणजे ह्या सूत्रामध्ये नारद मुनी काय म्हणतात नारद ऋषी काय म्हणतात अशा प्रकारे अस्थि अशा प्रकारे भक्तीच्या वेगवेगळ्या व्याख्या दिलेल्या आहे एवम एवम अशा वेगवेगळ्या प्रकारे अशा प्रकारे अशा प्रकारे भक्तीच्या व्याख्या दिलेल्या आहेत म्हणजे सोळाव्या सूत्रापासून तर एकोणीसव्या सूत्रापर्यंत या चार सूत्रामध्ये नारद मुनींनी आपल्याला चार व्याख्या दिलेल्या आहेत वेगवेगळ्या व्याख्या दिलेल्या आहे व्यासांची व्याख्या आहे पूज पूजा अनुराग गर्गची आहे कथा अनुराग भगवंताच्या कथा त्यानंतर आपण शांडिल्याची बघितली की जो आत्मरति राहतो ती भक्ती आहे आणि शेवटी नारदानी दिली ती तदर्पिता अखिला आचारता तद्विस्मरणे परमव्याकुळता इतिचा तर ह्या अशा वेगवेगळ्या व्याख्या आपण बघितलेले आहेत अस्थिएवम एवम म्हणजे अशा प्रकारे भक्तीच्या वेगवेगळ्या व्याख्या दिलेल्या आहेत असं नारद ऋषी म्हणतात आता इथे बघा नारद मुनी व्याख्या तर दिली पण त्याचं उदाहरण पण दिलं म्हणजे ते आपल्याला सांगतात की अशा मी दिलेली व्याख्या तुम्हाला जर बघायची असेल तर गोपींची जीवनं बघा व्रजामधल्या गोपी त्यांनी कशा प्रकारे साधना केली मी सांगितलेली भक्ती त्यांनी कशी जीवनामध्ये आचरणात आणली हे त्या गोपींकडे बघून तुम्ही शिका यथा व्रजगोपिकानाम यथा व्रजगोपिकानाम तर व्रजगोपिका यथा व्रजगोपिकानाम त्या व्रजामधल्या गोपींनी कशाप्रकारे भगवंताची साधना केली हे बघा कारण वृंदावनामध्ये व्रजामध्ये गोपींनी जी साधना केली तेव्हा त्या सगळ्या गृहिणी होत्या विवाहित होत्या त्या सगळ्या घरकाम करत होत्या आणि हे सगळं करतानासुद्धा नेहमी त्यांना भगवंताचं स्मरण असायचं भगवंताला कधीही विसरत नव्हत्या त्यांचं मन सगळं भगवंताला दिलेलं होतं आणि तरीसुद्धा त्या आपलं गृहकाम करत होत्या घरी आई वडील होते पती पदे पत पती होते मुलं होती गायी होत्या त्या सगळ्यांची त्या काळजी घ्यायच्या सगळ्यांची सेवा करायच्या पण लक्ष लागलेलं नेहमी कृष्णाकडे आणि कृष्णाचा विसर पडला तर त्यांना फार वाईट वाटायचं अरे आपण कृष्णाला कसं विसरून गेलो आणि कृष्णाची ती बासरी वाजली ती सगळ्यांची मनं भगवान कृष्णाकडे आकर्षित व्हायची कृष्ण म्हणजेच आकर्षण आकर्षती भगवंताचं आकर्षण असणं एवढं भाग्य आहे आपल्याला इतर गोष्टीविषयी खूप आकर्षण असतं पण भगवंताविषयी आकर्षण नसतं पण या गोपींना बघा भगवान कृष्णाची बासरी वाजल्याबरोबर सगळी कामंधामं सोडून त्या यमुनेच्या किनाऱ्यावर जायच्या कशाची भीती नव्हती आपण जे रासलीला बघतो त्या रासिलेमध्ये हेच तर सांगितलं आहे की त्या सगळ्या आपापली आप कामं करत होते कोणी स्वयंपाक करत होती कोणी काही करत होती कोणी मुलांना दूध पाळत होती पण जेव्हा ती बासरी ऐकू आली तेव्हा सगळ्या गोपींनी आपापली आप कामं तशीच टाकून दिली आणि सरळ त्या बासरीच्या आवाजाकडे धावल्या भगवान श्री रामकृष्ण मथुरबाबूच्या घरावर उभे व्हायचे छतावर उभे राहायचे आणि म्हणायचे अरे तुम्ही कुठे आहात कुठे आहात या मी तुमची वाट बघतो आहे सगळं तुमच्यासाठी माझ्याकडे तयार आहे तुम्हाला सगळं द्यायचं आहे भगवान श्री रामकृष्णांनी मथुरबाबूच्या छतावरून जी हाक दिली ती हाक ऐकून भक्त येऊ लागले कितीतरी भक्त आले नरेंद्र आला राखाल आला सगळे आले गृहस्थ भक्त आले तशा प्रकारे ही भगवंताची हाक भगवंत जीवाला नेहमीच हाका मारत आहे हाका मारत असतो आणि हाका मारत राहणार पण ही भगवंताची हाक किती जणांना ऐकू येते बघा त्या व्रजातल्या गोपींना ती बासरीबरोबर ऐकू यायची आणि बासरी वाजल्याबरोबर त्या आकर्षितून कृष्णाकडे धावायच्या असे किती लोक भगवंताकडे धावतात भगवंताचा आवाज ऐकून भगवंताकडे किती लोकं जातात भगवान श्रीरामकृष्णांविषयी किती लोकांनी ऐकलं होतं किती लोकांना माहिती होतं पण ॲक्च्युली किती लोक त्यांच्याकडे गेले म्हणजे इथे गोपी किती भाग्यवान होत्या की त्यांना भगवंताविषयी आकर्षण होतं आता भगवंताकडे आकर्षण होतं त्या भगवंताकडे गेल्या पण भगवंत सहजासहजी स्वीकार करत नाही आपल्याला वाटते की भगवंताकडे गेलो की आपलं सगळं झालं भगवंतसुद्धा आपली परीक्षा घेतात मेनी आर कॉल्ड क्यू आर च्यूजन बायबलमध्ये आहे की अनेकांना बोलावलं जातं पण त्यामधले थोडेच निवडले जातात कितीतरी लोक भगवंताकडे येतात पण टिकू शकत नाही काही दिवसांनी सोडून देतात त्यांचं मन संसाराकडे ओढलं जातं म्हणजे सगळेच काही भगवंताकडे आलेले सगळेच काही भगवंताला बघू इच्छित नाही म्हणून तर कृष्ण गीतेमध्ये म्हणतात मनुष्यानां सहस्रेशू कश्चित येत ती सिद्ध आहे येतता मपि सिद्धांना तत्वतः हजारो लोकांमध्ये काही थोडेच येतात माझ्याकडे आणि जे आले त्यापैकी काही थोडेच मला प्राप्त करून घेतात ह्या सगळ्या गोपी धावत धावत गेल्या यमुनाच्या तीरावर रात्रीची वेळ आणि आता भगवान कृष्ण त्यांची परीक्षा घेतो आहे भगवान कृष्ण म्हणतो अरे तुम्ही कशाला आल्या एवढी अंधार आहे एवढा अंधार आहे एवढी रात्र आहे आणि हे घनदाट अरण्य आहे या अरण्यामध्ये हिंस्र पशु आहे तुम्हाला भीती वाटत नाही का तुम्ही स्त्रिया आहात आणि यावर जंगलामध्ये तुम्ही धावत धावत आलेले आहात हे काही तुम्ही योग्य केलेलं नाही तुम्ही घरी परत जा म्हणजे बघा भगवंत सहजासहजी स्वीकार करत नाही खरोखरच यांचं माझ्यावर प्रेम आहे का हे भगवंत बघत असतो आपण भगवंताकडे गेलो आणि बरेच लोक भगवंताकडे जातात रामकृष्ण मठामध्ये सुद्धा कितीतरी लो तरुण मुलं येतात पण त्यांचं खरोखरच प्रेम असतं का भगवंतावर जेव्हा त्यांना विचारलं की अरे तू तुझ्या आईवडिलाचा एकटाच मुलगा आहे तुझ्या आईवडिलांना कोण बघेल तू बघितलं पाहिजे त्याला असं म्हटलं की तो लगेच घरी निघून जातो बघा भगवान कृष्ण म्हणतात इथे भगवान कृष्ण म्हणतात की तुम्ही गृही गृहिणी आहात तुमच्या घरी पती आहे आईवडील आहे तुमचे मुलं आहे त्या सगळ्यांना सोडून कशा तुम्ही कशा काय आल्या तुम्ही गृहस्थ धर्माचं पालन केलं पाहिजे तुम्ही पतीची मुलांची सासूसासऱ्यांची सेवा केली पाहिजे तो तुमचा धर्म आहे आणि तो धर्म सोडून तुम्ही आले इथे हे काय योग्य आहे काय हे योग्य नाही आहे तुम्ही परत जा म्हणजे भगवंत त्यांना पुन्हा पुन्हा समजावतो की तुम्ही इथे येऊन चूक केलेली आहे तुम्ही पतिव्रता आहे तुमचे पती काय म्हणतील असे रात्री इथे येणं ना बरोबर नाही तुम्ही परत जा खूप समजावतात खूप त्यांना कारणं दाखवतात कशाप्रकारे हे इथे येणं वाईट आहे तुम्ही घरी परत गेल्या पाहिजे बघा ही असते खरी खरी परीक्षा आणि ह्या सगळ्या परीक्षांमध्ये जो पास होतो त्याचाच भगवंत स्वीकार करतात त्याला किती आईवड पतीचा आईवडिलांचा मुलांचा मोह दाखवला तुमच्या घरची कामं करायची आहे इथे जंगल आहे इथे साप आहे पशु आहे भीती दाखवली मोह दाखवला भीती दाखवली हे सगळं दाखवलं तरी मात्र गोपी बसून राहिल्या त्यांना अतिशय दुःख झालं त्यांना फार दुःख झालं नंतर त्या म्हणतात की तुम्हीच तर सगळ्यांच्या हृदयामध्ये विराजमान आहात आमच्या पतीमध्ये आमच्या मुलांमध्ये सगळ्यामध्ये तुम्हीच तर विराजमान आहात मग आम्ही तुमची सेवा केली तर सगळ्यांची सेवा केल्यासारखीच आहे म्हणजे बघा गोपींचा भाव बघा तस्मिन जगत तुष्टम भगवंताला संतुष्ट केलं की सगळे संतुष्ट होतात त्या गोपी जरी शिकलेल्या नसल्या तरी त्या काय म्हणतात की तुम्हीच तर परमात्मा रूपानं सगळ्यांच्या हृदयामध्ये विराजमान आहात मग तुमची सेवा केल्यामुळे सगळ्यांची सेवा केल्यासारखंच होईल मग परत आम्ही घरी कशाला जायचं बघा पुन्हा त्या एक आर्ग्युमेंट देतात की तुम्ही काही फक्त देवकीचे पुत्रच नाही आहे न खलु गोपिका नंदनो भवा अखिल देही नाम अंतरात्मधृिक विखन सारथितो विश्वगुप्तये सखऊ देययान सात्वताम कुले त्या म्हणतात की तुम्ही फक्त काही यशोदेचे पुत्रच नाही आहात तर तुम्ही साक्षात परमात्मा आहात अखिल अंतरात्मद्रिक जे सगळ्यांच्या देहामध्ये आत्मरूपाने तुम्ही साक्षीरूपाने विराजमान आहात जे त्यांना भगवंताचं महात्म्य माहिती आहे तुम्ही सगळ्यामध्येच विराजमान आहात साक्षी आणि तुम्ही इथे जगाचं कल्याण करण्यासाठी आलेलं आहात तुम्ही हे मानवरूप धारण केलेलं आहे या जगाचं रक्षण करण्यासाठी जगांचा जगाला आश्रय देण्यासाठी मग आम्ही सगळ्या तुमच्या भक्ती भक्तीने आहोत आम्ही सगळे तुमचे भक्त आहोत मग तुम्ही आमची अशी उपेक्षा का करता जर तुम्ही सगळ्यांचं कल्याण करण्यासाठी आलात तर मग आमचंच कल्याण तुम्ही का करत नाही जसे भगवंताकडे मुमुक्षू लोक जातात आणि मुमुक्षू लोकांचा भगवान स्वीकार करतात मग त्यांना चरणाची स्थान देतात मग तुम्ही आमचा तसा अभेर का करता आम्हालाच का तुम्ही दूर लोटता आणि त्या म्हणतात की आम्ही सगळ्या कामना सोडून तुमच्याकडे आलेलो आहे आता आमच्या मनामध्ये कोणतीही कामना नाही बरेचदा लोकांना काय वाटतं की ह्या गोपींच्या मनामध्ये काहीतरी कामना असेल वासना असेल म्हणून त्यांनी कृष्णावर प्रेम केलं पण त्या गोपी म्हणतात की आम्ही सगळं काही सोडून तुमच्याकडे आलेलो आहे आता आमच्यामध्ये कसलीच कामना नाही आमचं प्रेम पवित्र आहे शुद्ध आहे तुम्ही आम्हाला अशा प्रकारे टोचून बोलू नका अशा प्रकारे आम्हाला जायला सांगू नका मैवम विभोहारती भवान गदितुम नृशंसम संतज्य सर्व विषयांस्तवपादमूलम भक्त भजस्व दुरव ग्रहमाजमान देवो यथा आदिपुरुषो भजते मुमुक्षून तर आम्ही सगळ्या कामना सोडून तुमच्या चरणी आलेलो आहे आलेलो आहेत तेव्हा तुम्ही आमची उपेक्षा करू नका त्यज्य सर्व विषयांस्तवपाद मूलम म्हणजे तुझ्या पादकमलाचं कमलापाशी आश्रय मिळावा म्हणून आम्ही सगळे विषय कामना वाचना सगळ्या सोडून तुमच्या चरणी आलेलो आहेत तुम्ही आता आम्हाला स्थान दिलंच पाहिजे म्हणजे बघा किती त्यांची व्याकृत आहे त्या सगळ्या परीक्षेमध्ये पास झाल्या तेव्हा भगवंताने त्यांचा स्वीकार केला आणि रासलीला झाली त्या रासलीलेमध्ये प्रत्येक गोपीसोबत एक कृष्ण होता जेवढ्या गोपी होत्या तेवढे कृष्ण होते म्हणजे कृष्णाने स्वतःला विभाजन केलं डिव्हाइड केलं प्रत्येक गोपीला एक एक कृष्ण आणि ती राष्ट्रीयला झाली गोपींना खूप अभिमान झाला की बघा कृष्ण माझाच आहे कृष्ण माझाच आहे मी किती श्रेष्ठ आहे की कृष्ण माझ्यासोबत होते आता हा अहंकारच तर भक्तिमार्गामधला अडथळा आहे जेव्हा गोपींना असा अहंकार झाला की आम्ही किती श्रेष्ठ की भगवान आमच्यासोबत डान्स करतात नृत्य करतात रास करतात अशा वेळेस भगवान अदृश्य झाले म्हणजे आपल्यामधला अहंकार जागा झाला की भगवंत अदृश्य होणार आपल्याला आपलं संपूर्ण मन भगवंताला द्यावं लागतं भगवंताचं स्मरण पाहिजे आपलं मन थोडं जरी आपल्या देहावर आलं ह्या मीबद्दल आपण विचार करू लागलो तर भगवंत अदृश्य होतात दोन नाही राहू शकत एक तर तुम्ही राहाल नाही तर भगवंत राहील दोन एका ठिकाणी राहू शकत नाही तेव्हा जेव्हा त्यांना ते अभिमान झाला की आम्ही किती श्रेष्ठ की कृष्ण आमच्यासोबत आहे तेव्हा भगवान कृष्ण अदृश्य झाले आणि मग सगळ्या गोपी शोध करायला लागल्या सगळ्या जंगलामध्ये फिरतात कृष्ण काही दिसत नाही इकडे तिकडे सगळं जण जंगल त्यांनी पार्थ घातलं पण कृष्ण कुठे दिसेच ना खूप फिरल्या खूप रडतात झाडाला विचारतात कोणाला विचारतात तुम्ही बघितलं का कृष्णाला बघितलं का कृष्णाला व्याकुळ होऊन त्या रडतात कुठे गेला आमचा कृष्ण पण त्यांनी बघितलं की एका ठिकाणी गोपीची पावलं दिसत आहे आणि कृष्णाची पावलं दिसत आहे म्हणजे ज्या गोपींनी त्यांची खूप आराधना केली तिला भग स्वतःचा विसर पडलेला होता बाकी गोपींना स्वतःची जाणीव होती तिला विसर पडलेला होता ती होती राधा आराधती ती राधा आता ती राधा तिला तर देहभानच नव्हतं आणि म्हणून तिच्यासोबत कृष्ण होते त्याने बघितलं कृष्णाचे पावलं पण जेव्हा राधेसोबत कृष्ण गेले तेव्हा राधेला पण अहंकार झाला की बघा भगवान कृष्ण सगळ्यांना सोडून माझ्यासोबत आले आहे मी सगळ्या गोपींमध्ये श्रेष्ठ आहे आणि असा भाव राधेच्या मनात आल्याबरोबर कृष्ण अदृश्य झाले ते ती तिथून पण गायब झाले मग राधा पण व्याकुळ होऊन शोधते त्या सगळ्या गोपी भगवंताचा शोध घेत आहे इकडे तिकडे जंगलामध्ये सगळीकडे शोधत आहे त्या राधेच्या मनाची अवस्था काय झाली असेल की तिच्या मनामध्ये स्वतःबद्दल विचार आल्याबरोबर भगवान कृष्ण अदृश्य झाले ती म्हणते की किती मी मूर्ख जोपर्यंत भगवंताचं स्मरण करत होती भगवंत माझ्यासोबत होते आणि मला अहंकार झाल्यामुळे आता भगवंत मला सोडून गेले तिच्या मनाची काय अवस्था झाली असेल कल्पना करा त्या गोपी राधेच्या मनाची अवस्था सांगतात ते आपण या गाण्याच्या माध्यमातून ऐकूया थोडे बसा डोळे बंद करून आणि बघा राधेच्या मनाची अवस्था काय झालेली आहे कृष्णाला बघण्यासाठी राधा कशी तडपत आहे कशी व्याकुळ होत आहे ह्या आपण या, या गाण्याच्या माध्यमातून काव्याच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करू तर आपण बघितली जे राधेच्या मनाची काय अवस्था झाली होती सगळीकडे तिने शोधलं होतं पण कुठेही कृष्ण मिळत नव्हता शेवटी राधा काय म्हणते बघा राधा म्हणते अगं आपण त्यांना शोधायला गेलो ते अंग अजून जंगलामध्ये जातील आणि अजून जंगलामध्ये पुढे जातील आणि जंगलामध्ये गेले तर त्यांच्या पायाला काठी टोचतील तिथे हिंस्र पशु आहे त्यांच्या जीवाला धोका आहे त्यांना खूप कष्ट होईल तेव्हा आता आपण त्यांचा शोध घ्यायचा नाही आपल्याला ह्या अवस्थेमध्ये दुःखामध्ये ठेवून त्यांना आनंद वाटत असेल तर कुशल त्यांना आनंद घेऊ द्या आपण त्यांच्या आनंदात बाधा कशाला व्हायचा म्हणजे बघा आपण दुःख सहन करू आपण हे विराचं दुःख सहन करू पण आता आपण त्यांचा शोध घेणार नाही आता आपण त्यांचं नाव घेऊ प्रार्थना करू आणि संकीर्तन करू त्या सगळ्या परत आल्या यमुनाच्या किनारी बसल्या आणि भगवंताचं नाम गुण गान संकीर्तन करू लागल्या भगवंतामध्ये लीन होऊन गेल्या आणि जेव्हा त्यांचं मन पूर्णतः पूर्ण भगवंतावर गेलं तेव्हा पुन्हा कृष्ण प्रकट झाले बघा म्हणजे भगवंताच्या नावामध्ये केवढी शक्ती आहे भगवंताचं नाम भगवंताचं कीर्तन आपल्याला आपला शरीरबोध विसरायला लावते ला आणि जेव्हा आप ना जेव्हा आपण आपल्याला विसरतो तेव्हाच भगवंताचं आपल्याला दर्शन होतं मन पूर्णतः पूर्ण भगवंतामध्ये लीन झालं पाहिजे भगवान श्री ती अवस्था व्हायची गाता गाता नृत्य करता करता ती अवस्था व्हायची की त्यांचं मन पूर्णपणे बाह्य शून्य व्हायचं या जगाचं त्यांना भानच राहायचं नाही ना आणि त्या अवस्थेमध्ये त्यांना भगवंताचं दर्शन व्हायचं म्हणजे ती अवस्था गोपींची झालेली होती म्हणून नारद मुनी इथे उदाहरण द्यायचं की बघा त्या गोपींचं उदाहरण की त्यांनीच आपली सगळी संसाराची कामं केली पण भगवंतासाठी किती व्याकुळ होत्या म्हणजे त्या कशामध्येच आसक्त नव्हत्या त्या जरी संसारामध्ये होत्या तरी संसारामध्ये आसक्त नव्हत्या त्यांचं मन लागलेलं होतं नेहमी भगवंताकडेच भगवंताचंच सगळ्यापेक्षा जास्त आकर्षण होतं त्याने भगवंताशीच खरं नातं जोडलं होतं त्यांचे भौतिक नाते होती पण सगळ्यात श्रेष्ठ नातं होतं भगवंताशी तर आपल्याला भगवंताशी नातं जोडावं लागेल त्याला मधुर भाव म्हटला आहे मधुर भाव दास्यभाव वात्सल्यभाव मीराबाईचा भाव बघा जनाबाईचा भाव बघा तर अशा प्रकारे त्यांनी एक भगवंताशी नातं जोडलं आणि त्या नात्याच्या माध्यमातून भगवंताला प्राप्त करून घेतलं म्हणून नारदमुनी म्हणतात जशा प्रकारे व्रजामधल्या यथा व्रजगोपी नाम इथे नारदमुनी म्हणतात की प्रकारे व्रजामधल्या गोपिका सगळी कामं करायच्या पण त्यांचं मन मात्र नेहमी भगवंतावरच असायचं त्यांना कधीही भगवान कृष्णाचा विसर पडायचा नाही आणि बासरीचा आवाज आल्याबरोबर त्या भगवंताकडे धावत जायच्या म्हणजे जीव हा भगवंताकडेच गेला पाहिजे ह्या संसारातली प्रलोभनं त्याला ओढू नये आपल्याला ह्या जगाचं जास्त आकर्षण आहे भगवंताचं कमी आहे म्हणून आपल्याला दुःख भोगावी लागतात पण या गोपींचं जास्त लक्ष होतं भगवंतावर जास्त आकर्षण भगवंतावर आणि थोडंसं मन देऊन संसाराची कामं करत होत्या पण संसारामध्ये मुळीच त्यांचं मन नव्हतं अशा प्रकारे आपल्या मनाची अवस्था झाली तर भगवंताचं दर्शन होणं शक्य आहे हेच नारादोषींना आपल्याला ह्या सूत्राद्वारे सांग सांगायचं आहे यथा व्रजगोपिकानाम त्यानंतर तत्रापी न महात्म्य ज्ञानविस्मृती अपवाद आता जेव्हा सुखदेवजी सांगत आहे सुखदेव सांगत आहे सुखदेवजी की अशा प्रकारे परीक्षिताला भागवत सांगत आहे आता परीक्षिताने प्रश्न विचारला की हे जी रासलीला आहे ह्या गोपी आहे ह्या सगळ्या अशिक्षित आहे आता अशिक्षित असल्यामुळे त्यांना काय माहिती त्या कृष्ण भगवान आहे म्हणून त्याच्या बाह्य सौंदर्यावर त्या आकर्षित झालेल्या आहे त्याचा चार्म बघून त्या त्याच्याकडे आलेल्या आहे त्याचं सौंदर्य त्याचं शरीर तर हे सगळं बघून त्या कृष्णाकडे आल्या त्यांना कुठे माहिती आहे की भगवान कृष्ण म्हणजे साक्षात भगवंताचे अवतार आहे त्या त्याला एक साधारण मनुष्य समजवते त्यांचं प्रेम म्हणजे काही मानवी प्रेम होतं त्याच्यामुळे तुम्ही हे सांगता कशाला आता व्यासमुनी त्यांचे पुत्र शुकदेव ब्रह्मज्ञानी ऐकत्या परीक्षित राजा ते ऐकून सात दिवसामध्ये मुक्त होणार आहे आणि तिथे सगळे ऋषीमुनी बसलेले आहे त्या ऋषीमुनींच्या समोर परीक्षिताला आणि व्यासदेवासारखे ऋषी ते काही भौतिक प्रेमाबद्दल सांगणार आहे का तिथे भौतिक प्रेमाचं कुठे नामलेशही नाही ते, ते, नाम ना ते दिव्यप्रेम आहे त्यामध्ये कुठे कामगंध नाही ते पवित्र प्रेम आहे शुद्ध प्रेम आहे ते भौतिक आकर्षण नाही आहे आणि गोपींना ज्ञान नव्हतं असं म्हणणं चुकीचं आहे की इथे तत्रापि न महात्म्य ज्ञान न महात्म्य ज्ञानं न महात्म्यज्ञान विस्मृत्य अपवाद जे त्यांना भगवंताच्या महात्म्याचं ज्ञान नव्हतं त्याचा विसर पडला होता असं म्हणणं चुकीचं आहे त्यांना कधीच विसर पडला नव्हता त्यांना माहिती होतं की त्या कुणावर प्रेम करत आहे त्यांचं प्रेम काही साधारण प्रेम मानवासारखं प्रेम नव्हतं त्यांना माहिती होतं भगवंतच आहे मागच्या सूत्रामध्ये बघितलं की गोपी म्हणतात की तुम्ही तर सगळ्या जीवांचे अंतर्यामी आहात तुम्ही फक्त काही यशोदा पुत्र नाही न खलू गोपिका नंदनो भवान अखिल देही ना मंतर तुम्ही तर सगळ्या दे शरीरामध्ये राहणारे अंतरात्मा आहात आणि दृक म्हणजे तुम्ही द्रष्टा आहात तुम्ही बघणारे आहात म्हणजे साक्षी स्वरूप आहात त्यांना ही जाणीव होती की भगवंत जे जा आपण ज्यांना भेटला जातो ते भगवंत आहे ते सगळ्याच्या हृदयामध्ये आहे हे ज्ञान त्यांना होतं पण हे ज्ञान असूनही त्यांना त्या भावामध्ये राहायचं नव्हतं बघा भगवंताचं जर ऐश्वर्य आपल्याला कळलं भगवंताचा खरा भाव जर कळला तर आपल्याला भगवंतावर प्रेम करता येणार नाही आता यशोदा माईला माहीत नव्हतं हो का यशोदा माईला माहीत होतं की कृष्ण भगवान आहे त्यांच्या तोंडामध्ये त्यांनी विश्वब्रह्मांड बघितलं होतं त्याने कितीतरी लिला केलेल्या होत्या यशोदा माईला चांगलं माहीत होतं कृष्ण हे भगवानच आहे त्यांचा मुलगा भगवानच आहे तरी पण त्यांना तो भाव मान्य नव्हता गोपाल माझा मुलगा आहे मी त्याची काळजी घेतली पाहिजे इथे भगवंताचा भाव माहिती असूनसुद्धा त्या भावामध्ये भक्त राहू शक इच्छित नाही श्रीरामकृष्ण म्हणायचे अरे भगवंताचं ऐश्वर जाणून घेण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही त्यांच्या स मग त्यांच्यासोबत तुम्ही वागू शकणार नाही माणुषाप्रमाणे हा माझा आहे माझा पुत्र आहे आता चंद्राम आणि खुदेराम बघा त्यांना कितीतरी अनुभव आले त्यांना दर्शनं झाली दर्शन झालं चंद्रामणीने बघितलं की त्यांच्या मत्स्यदानीमध्ये एक दिव्य पुरुष झोपलेला आहे आता हे सगळे दृष्टांत त्यांना झालेले होते तरी गदाधराला काही झालं की काळजी वाटायची आता भगवंताबद्दल काळजी करण्याचं काय कारण आहे पण तो जो पुरुष दिसला मत्स्यदानी दिव्य पुरुष तेव्हा इकडे चंद्रामणी म्हणते की कोणीतरी बाहेरचा पुरुष आला असेल आपण गदाधराला एखाद्या कुणाला वैद्याला दाखवलं पाहिजे मांसरिकाला दाखवलं पाहिजे म्हणजे जरी भगवंत आपल्या घरी आलेले आहेत जन्म घेऊन तरी तो विसर त्यांना पडतो आणि त्यांना तो भाव आवडत नाही त्यांना आपला मुलगा आहे हाच भाव आवडतो आता गोपींना माहिती नव्हतं का भगवंत आहे पण त्यांना तोच कृष्ण पाहिजे होता की ज्यांच्यावर त्या प्रेम करू शकतात निस्वार्थपणे प्रेम करू शकतात निष्काम भावनेने प्रेम करू शकतात असा त्यांना पाहिजे होता तो भगवंत निर्गुण निराकार ब्रह्म आत्मस्वरूप तशा भगवंताचा त्यांना गरज नव्हती त्यांना कुठेतरी सगून साकार पाहिजे होता की ज्याला आळवता येईल ज्याला सांगता येईल याच्यावर प्रेम करता येईल असं भगवंताचं रूप त्यांना पाहिजे होतं म्हणून त्या काही अज्ञानी नव्हत्या जे त्यांनी जरी तो भाव दाखवला नसेल कारण कुणालाच ते आवडत नाही अर्जुन म्हणा की मला तुमचं विश्वरूप दाखवा विश्वरूप दाखवा तेव्हा भगवान कृष्ण दाखवू इच्छित नव्हते पण दाखवल्यानंतर मग त्याला भीती निर्माण झाली अरे बापरे आपण मित्र समजत होतो आपण किती यांच्याशी मजाक केली गंमत केली किती यांना बोललो अरे हे तर साक्षात भगवान आहे माफी मागितली की माझ्या हातून खूप चूक झाली मी तुम्हाला काय काय बोललो जोपर्यंत माहिती नव्हतं भगवान आहे तोपर्यंत मित्रासारखं वागायचे पण माहिती झाल्यावर मग मात्र आपली भगवंतापासून दूरी निर्माण होते आपल्याला वाटते की आपण क्षुद्र आणि भगवंत एवढे मोठे मग आपण त्यांच्याशी कसा संबंध स्थापन करू शकणार आपण भिकारी ते सम्राट मग आपलं नातं कसं जुडणार हे नातं जुडूच शकत नाही म्हणून तो भाव जरी माहिती असला तरी भक्ताला तो भाव आवडत नाही त्याला मनुष्यभाव घेऊनच प्रेम करावंसं वाटतं कारण तो भाव जर जाणून घेतला तर मग हे मनुष्यासारखं प्रेम राहू शकत नाही माझा मुलगा चंद्राने म्हणायचे की माझा मुलगा मग म्हणू शकत नाही अरे भगवंत आहे ते कसे काय माझा मुलगा होऊ शकते त्यानंतर आई वडील कोणी नाही ते तर ना ना सगळे जगाचे स्वामी आहे सगळे जगाचे मातापिता आहे म्हणजे असा भाव निर्माण झाला की मग त्यांच्याबद्दल आदर राहतो भक्ती राहते पण ते खरं खरं प्रेम राहत नाही थोडी भीती निर्माण होते मनामध्ये अर्जुननंतर घाबरला होता की अरे भगवंताशी मी अशा प्रकारे व्यवहार केला केवढं मोठं पाप केलं म्हणजे गोपींना जरी हे माहिती होतं की भगवान कृष्ण भगवंताचा अवतारच आहे त्यांनी म्हटलं आहे की तुम्ही तो अंतरात्मा आहे सगळ्यांच्या हृदयामध्ये आहात हे गोपींना माहिती होतं आणि माहिती असूनसुद्धा त्या एखाद्या मनुष्यप्रमाणे त्यांच्याकडे आकर्षित व्हायच्या कारण त्यांना तोच भाव आवडत होता आणि त्यांची भगवंताकडून कृष्णाकडून काहीहीच अपेक्षा नव्हती त्याने सगळ्या कामना वासनांचा त्याग केलेला होता सगळं घरदाराचा त्याग केलेला होता सगळं काही सोडून त्या भगवंताकडे आलेल्या होत्या मग भगवंत त्यांची कशी काही उपेक्षा करणार त्या भक्त होत्या आता सगळं सोडून भक्त जर भगवंताकडे आला आणि भगवंतानं म्हटलं की नाही मी तुझा स्वीकार करत नाही तर मग असे फक्त जाणार कुठे आश्रय घेणार कुठे भगवंत परीक्षा घेतात पण जर आपल्या मनामध्ये भगवंताशिवाय दुसरी कसलीही कामना नसेल तर भगवंताला स्वीकार करावाच लागतो तो कधीही तिरस्कार करू शकत नाही म्हणून इथे भगवंताने परीक्षा घेतलेली आहे आणि भगवंताचा महिमा गोपींना माहिती होता जर तो महिमा नाही माहिती नसता तर काय म्हणतात नारदृशी तद्विहीनम जामीव जर या भावाचं ज्ञान नसेल म्हणजे भगवान म्हणजे कृष्ण हे साक्षात भगवान आहे हा जर भाव नसेल हे जर ज्ञान नसेल तर मग ते प्रेम कसं झालं एकदम साधारण झालं ते खालच्या दर्जाचं प्रेम झालं ते भौतिक प्रेम झालं ते मानवी प्रेम झालं जाराना मीव म्हणजे जसं प्रियकर आणि प्रेयसी यांचं जसं प्रेम असते ह्या जगामध्ये मग तशा प्रकारचं साधारण प्रेम होईल ते दिव्य प्रेम राहणार नाही जर भगवंताचं महात्म्याचं ज्ञान नसेल तर ते प्रेम कसं होईल ते वडली होईल ते भौतिक होईल त्यामधून काहीतरी अपेक्षा राहील जसं प्रियकर आणि प्रेयसी यांच्यामध्ये प्रेम असते जगामध्ये तसं प्रेम ते होईल पण तसं होऊ शकत नाही म्हणून म्हणतात तद्विहीनम जर ते ज्ञान नसेल तर जारानामीव तर ते साधारण मानवी प्रेम होईल आणि हे चोवीसवं सूत्र आहे त्यामध्ये नारादृषी म्हणतात नास्तेव तस्मिन तत् सुखम सुखित्वम तर इथे प्रकारचे प्रेम आहे तीन प्रकारचं आहे त्या तीन प्रकारमध्ये कनिष्ठ आहे मध्यम आहे आणि श्रेष्ठ आहे कनिष्ठ प्रेम काय आहे की मी तुझ्यावर प्रेम करतो कशासाठी माझ्या सुखासाठी तुझ्यावर प्रेम केल्यामुळे मला सुख मिळते मला आनंद मिळते माझ्या सुखासाठी मी तुझ्यावर प्रेम करतो आपण भगवंताला भौतिक गोष्टी मागतो आणि तो आपल्याला भौतिक गोष्टी देतो म्हणून त्याच्यावर प्रेम करतो त्यानं जर भौतिक गोष्टी दिल्या नाही त्यानं जर आपल्याला ज्या ह्या जगामध्ये सुख दिलं नाही तर आपण त्याला सोडून देतो काय उपयोग भगवंताचा एवढे आम्ही प्रार्थना करतो एवढे आम्ही मोठे भक्त आहे आणि आमच्यावर अशी आप द्यावी भगवंताने का रक्षण केलं नाही भगवंत आम्हाला एवढं दुःख का देतो मग भगवंताचा प्रार्थना करून काय उपयोग म्हणजे स्वतःच्या सुखासाठी त्यांना भगवंत पाहिजे जे भगवंत एजंट झाला भगवंताच्या माध्यमातून भौतिक सुख पाहिजे म्हणजे जेव्हा जे स्वतःच्या सुखासाठी आपण भगवंतावर प्रेम करतो ते कनिष्ठ दर्जाचं प्रेम आहे दुसऱ्या प्रकारचं प्रेम आहे ठीक आहे मलाही सुख मिळते आणि भगवंतालाही सुख मिळते जे दोघांनाही आनंद मिळतो ह्या जगामधलं प्रेम बघा की दोघांनाही आनंद मिळतो मलाही आनंद मिळतो आणि माझ्या मित्रालाही आनंद मिळतो म्हणून मी त्याच्यावर प्रेम करतो तो, तो तो, तो मी त्याला देतो तो मला देतो म्हणजे देवाणघेवाण असते मी त्याला देतो कारण तोसुद्धा मला देतो म्हणजे आम्ही दोघेही आनंदी राहतो तोही मला आनंद देतो मी त्याला आनंद देतो हे सुख मध्यम झालं इथे ठीक आहे मला तर आनंद मिळतोच पण त्या व्यक्तीला पण माझ्यापासून आनंद मिळतो मग दोघांनी आनंद मिळत असेल म्युच्युअल अंडरस्टँडिंग असेल की दोघांनी आनंद मिळेल तर हे झालं साधारण प्रेम प्रेम करतो की त्याच्याकडून काहीतरी मला आनंद मिळेल एकमेकांकडून काहीतरी आनंद मिळेल ते साधारण प्रेम आहे आणि उच्च प्रेमामध्ये मला दुःख झालं तरी हरकत नाही पण मी ज्याच्यावर प्रेम करतो तो नेहमी सुखी राहिला पाहिजे त्याच्या सुखामध्ये माझं सुख जर भगवंताच्या महात्म्याचं ज्ञान नसेल तर अशा प्रकारचा भाव राहू शकत नाही की त्याच्या सुखामध्ये माझं सुख मला माझं सुख नको आहे भगवंतालाच मला सुखी करायचं आहे आता बघा राधा जेव्हा जंगलामध्ये फिरते तेव्हा ती काय म्हणते की भगवान कृष्णाला <coughs> जर यामध्ये आनंद होत असेल आपल्या विरहामध्ये आनंद होत असेल तर आपण विरह भोगू आपण दुःख भोगू हरकत नाही आपण त्याला शोधणार नाही कारण त्याला दुःख होईल त्याच्या पायाला काटे टोचेल त्याला त्रास होईल तो सुखात राहायला पाहिजे आपण त्याला शोधणं सोडून देऊ एका ठिकाणी बसून भगवंताचं नाव घेऊ तर बघा भगवंताच्या सुखामध्ये सुखी होणं याला म्हटलं आहे जेव्हा अक्रूर आला आणि भगवान कृष्णाने बलरामाला मला मथुराला घेऊन गेला आता मथुराला जेव्हा भगवान गेले तेव्हा सगळ्या गोपींनी तो रथ धरून ठेवला एवढं भगवंतावर प्रेम जेव्हा उद्धव त्यांना भेटायला गेला सांत्वना करायला गेला उद्धवाचा रथ बघून त्यांना अक्रुराची आठवण झाली अरे अक्रूर पुन्हा आला इथे कशासाठी आला आमच्या कृष्णाला तो घेऊन गेला एवढा निर्दय आहे तो आता पुन्हा तो कशाला आला आता तो अक्रूर नव्हता उद्धवजी होते सांत्वनागराला येत होते पण तो रथ बघून त्यांना वाटलं की पुन्हा अक्रूर आपल्या इथे आलेला आहे आता त्यावेळेस अक्रूर जेव्हा आला आता भगवान कृष्ण मथुराला गेले आणि मथुरला गेल्यानंतर मग पुन्हा परत आले नाही कारण तिथलं सगळं सांभाळायचं होतं वसुदेव देव यांना जेलामधून मुक्त केलं त्यांची सेवा करायची होती ते काही मथुरीवरून पुन्हा परतले नाही इकडे गोपींना खूप विरोध झाला होता की भगवान कृष्ण आले नाही आम्हाला कृष्ण सोडून गेले सोडून गेले खूप दुःख करायच्या तेव्हा त्यांची सांत्वना करायसाठी उद्धवजी गेले होते आता अक्रूर जेव्हा भगवान कृष्णाला घेऊन गेला तेव्हा गोपी काय म्हणतात म्हणजे बघा गोपींच्या मनामध्ये काय प्रेम आहे उद्धवाला भगवंताने का पाठवलं व्रजाला की उद्धव होतात ज्ञानमार्गी फक्त सांत्वनाकरण हा एक उद्देश नव्हता तर सुद्धा कळलं पाहिजे की गोपींचं प्रेम कसं आहे जेव्हा उद्धव म्हणतो गोपींना तुम्ही एवढी काळजी कशाला करता एवढी चिंता कशाला करता एवढा विरह कशाला करता तो तर परमात्मा आहे तो तुमच्या हृदयामध्ये आहे तुम्ही ध्यान लावून बघा बसा ध्यान करा त्या गोपी म्हणतात की आम्ही सगळं मन त्याला दिलेलं आहे आता ध्यान करण्यासाठी आमच्याकडे मनच कुठे आहे कोणत्या मनानं आम्ही त्याचं ध्यान करावं जे मन ध्यान करण्यासाठी पाहिजे ते त्यानं चोरून नेलेलं आहे आमच्याकडे मनच नाही ते त्यानं चोरून नेलेलं आहे आता आम्ही ध्यान कोण ध्यान कोणत्या मनाने करायचं म्हणजे बघा ही त्यांची अवस्था आहे म्हणजे इथे उद्धवाला पण कळलं की खरं खरं प्रेम काय असते जेव्हा त्या गोपी त्यांचा विरह सांगतात उद्धवाचं हृदय पण हेलकावून जातं की हे आहे खरी खरी भक्ती आपण काय शुष्क ज्ञान घेऊन बसलेलो आहे पण यांना तर त्या भक्तीमुळे त्या आकर्षणामुळे त्या व्याकुळतेमुळे विरामुळे भगवंताचं सगळं सर्वत्र दर्शन होत आहे त्या सगळं सर्वत्र भगवंतालाच बघत आहे तेव्हा <coughs> अक्रूर जेव्हा घेऊन जातो कृष्णाला तेव्हा गोपींच्या मनातला भाव त्या कशा अक्रूराला बोलतात कशाप्रकारे त्यांचा भाव व्यक्त करतात की हो काका अक्रूर आमच्या ग्यून्दा कृष्णाला घेऊन जाऊ नका त्या कृष्णाला म्हणतात की अरे तू आम्हाला सोडून का जातोस आम्ही असा काय गुन्हा केला हाच भाव आपण गाण्याच्या माध्यमातून ऐकू म्हणजे आपल्याला चांगल्या प्रकारे कळेल आपण आपल्या हृदयाला स्पर्श करेल, करेल। कारण शब्दामध्ये कितीही वर्णन करण्याचा प्रयत्न केला तरी गोपींच्या मनातील भाव आपण व्यक्त करू शकत नाही तेव्हा आपण या गाण्याच्या माध्यमातून हा भाव ऐकू आणि आजच्या आपल्या चिंतनाला आपण इथे विराम देऊ शांतपणे बसून हे गाणं ऐका No! तर बघितलं आपण गोपींच्या मनातला भाव का का अक्रूर का झाले हो क्रूर तुम्ही एवढे क्रूर का झाले आमच्या कृष्णाला तुम्ही का दूर घेऊन जाता म्हणजे अशा प्रकारे त्या अक्रूराला अंतात रथाची चाकं धरून ठेवतात हे सगळं दाखवते की खरी खरी भक्ती कशा प्रकारची असते म्हणजे भगवंतासाठी कसा विरह झाला पाहिजे भगवान श्री रामकृष्ण म्हणाचे नरेंद्राला अरे तुला राधाकृष्ण हे जर आवडत नसेल तर ठीक आहे गोपी आणि कृष्ण हे जर प्रेम आवडत नसेल पण ते तू सोडून दे पण त्यांच्यामधला भाव जो आहे विरह जो आहे प्रेम जे आहे ते प्रेम घेण्याचा प्रयत्न कर त्यांचं भगवंतावर जे निस्सीम प्रेम आहे निस्वार्थ प्रेम आहे तसं प्रेम भगवंतावर असेल तरच भगवंताचा लाभ होऊ शकतो ते प्रेम राधेमध्ये होतं ते प्रेम चैतन्य महाप्रभूमध्ये होतं ते प्रेम मीराबाईमध्ये होतं ते प्रेम जनाबाईमध्ये होतं तसं प्रेम आपल्या हृदयात जर आलं तर भगवंताचा लाभ झाल्याशिवाय राहणार नाही ती आहे भक्तीची चरम अवस्था तर हा आहे नारदे भक्तिसूत्राचा पहिला अध्याय पराभक्ती आपण या चोवीस श्लोकामध्ये नारद मुनींनी पहिला अध्याय सांगितलेला आहे त्यामध्ये सगळी पराभक्तीची उदाहरणं दिलेली आहेत आणि भक्तीचा सगळा सार यामध्ये सांगितलेला आहे तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया नमस्कार धन्यवाद ओ, सर्वे भवन्तु भवनुसुखिना सर्वे निरामया सर्वे भद्राने पश्यतो मा कश्चे दुःखवाग् भवेत् मा कश्चे दुःखवाग् भवेत् ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ॐ तस्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु